केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है। ज्यांचं वजन 45-45 खाली येतं ते आपली गाडी कशी जाते एकदम हळू हळू खाली गेलं तर विषयच आहे। 4 वाजले 4 वाजून 10 मिनिट आणि आता आम्ही ब्रेक चालू केलेला आहे। मग निघायचं मित्रांनो, आपण साताऱ्यातून मुंबईला, मुंबईतून दिल्लीला आणि दिल्लीतून हरिद्वारला सोबत प्रवास केलेला आहे आणि आज आपण चाललोय हरिद्वार पासून गुप्तकाशीला। तर ह्या भागात तुम्हाला बघायला भेटणार आहे निसर्गाने सजवलेलं सुंदर रूप, म्हणजे सुंदर पर्वतरांगा, सुंदर प्रवास, सुंदर रस्ता आणि सुंदर आकाश। तर मग चला लवकर निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला। प्रवास हा नेहमी मला जवळचा वाटतो कारण प्रवास हा आपल्याला बघायला आणि जगायला शिकवतो। ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेसच करा, कधी पण कोसळू शकतो। हो पण आपल्याला काही ऑप्शनच नाहीये। नोटीस बोर्ड कधी पण कोसळू शकतो। अरे काय अक्षय बाहेर येतो एवढं भारी नजर, तुमचं काय चाललंय? मी नाही हे बाबर का घाबर कोणावर झालाय मला बाबरची अख्खा विकेट पडली बाबरची तर आज लय अवघड झालं असतं का? ट्रिपले कोण आरुषी बाबर का अनुष्का बाबर? मी ट्रिपले असले मॅचेस बघतोय मला नाही आवडत। हा बाबर आवडला आला आम्ही खुश। श्रेयस डाबर डाबरची विकेट पडली डाबर डाबर नाही लागतंय आमच्यावाडी कोरग होत त्यातनं किस्सा काय केला सगळ्यांकडनं पैसे घेतले यात्रेला आणि तो म्हणला ऑर्केस्ट्रा नाही आपण संध्याकाळी संध्याकाळी असं आम्ही चटई टाकून सगळे बसलो त्याला काय मी गाचा दिसतं सगळं लेट जायचं आणि आम्ही चटई वगैरे टाकून सगळे बसलो आमच्या घरात सगळी गावात वगैरे सगळे बसले जसं सुरू झालं तो ऑर्केस्ट्रा नाही तो तमाशा होता। भावांनो ही जागा इतकी सुंदर होती याच ठिकाणी आम्ही थांबलो नाश्ता केला आणि तुम्ही बघताय असे फोटोज बरेच फोटोज काढले आणि तो निसर्ग मनामध्ये भरून घेतला। ए सृष्टी हात धुवा आता हँड वॉश कर तिला कोणाला अरे हां जी आई ही उसकी अभी बघती है आ गए सब लोग चलो आता अरे पीछे गाड़ियां खड़ी है पीछे ज्यादा दूर नहीं है आपका। अरे भाई ज्यादा दूर नहीं है इधर से अरे फुडून डायरेक्ट गाडी आली आहे रस्ता बघ ना केवढा बारीक आहे मॅनेजमेंट करायचं एक गाडी मागे मागे घ्यायची चाललंय ती गाडी घ्यायची का आपण आधी का असं ट्रकच्या खाली घालून त्याला असं जरा सरकवलं आहोत आणि तिकडे खाली दरी आहे आता अंधाराच्या एवढे दिसत नाहीये आणि ते बघा आता आम्ही कसं जाणार समोर आले ट्रक दुसरा ट्रक आपली गाडी कशी जाते एकदम हळू हळू खाली गेलं तर विषयच आहे हे बघा सगळ्या आतमध्ये असे थांबलेत बघायला गाडी कशी येतात बॅलन्स करा गाडी बॅलन्स करा आपापल्या जागेवर बसा आता कशी काढतात बघूयात या काका या
चलो 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 दगडावर पाय ठेवून आले इकडे बघितलं का ही शपथ तसले खाली होय दादा तू आता म्हणून एवढं लवकर ट्रॅफिक खाल्लं बरं का खरं तर पॉसिबल नव्हतं हा हे एवढं लवकर तर नसत्या गाड्या नसत्या आणल्या हा हे बरोबर झालं हे अगदी बरोबर बोलला तुम्ही सगळे ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला मी पाहिजे तसं विचार केला सरांची तर बसायचं बेबी आली बघायला किती बसली अगर इधर से गिरी तर किलर की नाही इधर की नाही राहूंगी लाईट लाईट लावलो अरे त्या ड्रायव्हरला ड्रायव्हिंग पेक्षा तुझ्या व्लॉगची भीती वाटायला लागली डायरेक्ट आता सांगून येत रे रात्री लाईट नसतो काका पुढे बसलेले कशी झाली जर्नी एक नंबर सुंदर आता रस्ता बघितला तुम्ही आता आम्ही गुप्त काशी मध्ये पोहोचलेलो आहोत त्वरित गुप्त काशी काशी नाही नुसते गुप्त काशी बोललो की आता पुढे घेऊन तरी पिरे जाऊन फोटो काढताय काकूंचा काय विचार भरपूर विचार आहे म्हणून तरी ह्या स्थळाला पोहोचलो आहे एकदम मस्त सगळ्यात मला भारी वाटलं काकांनी एन्जॉय केला धन्यवाद असं वाटलं आमच्या बाबांना पण तुमच्या जोडीला आणायलाच पाहिजे होत मला बाबांची खरंच आठवण आली सहा जण आम्ही गेलो होतो माझी एरटिका घेऊन बाबा यांचे धरून सात दिवस होतो आम्ही फुल एन्जॉय पण आपण नेक्स्ट ट्रिपला सगळे एकत्र जाऊ ओके ओके काय बाबा तुम्ही दोघ जण करायचे आपल्याला नवलचे मम्मी पप्पा करायचे नियोजन करायचे ते युट्यूब पे पडेगा ना बिलकुल फायनली नवलनी मला मदत केलेली आहे माझी बॅग घेऊन जातोय नवल एकदम मस्त दिसतोय अख्ख्या गेटअप मध्ये एकदम असं ट्रॅव्हलर हा ना मॅचिंग मॅचिंग चला आता आमची मीटिंग आहे ओबी टूर्स चे ओंकार दादा आपल्याला सगळी उद्याची माहिती देणार आहे चला आपण ऐकूयात माहिती उद्याची बघायचं मॅच लागली सगळे जण बघतायत मॅच असं म्हणा नाही कोण बघ हे दोघं मोबाईल मध्ये सगळे मॅच बघतात कसे तिथं मॅच लव्हर्स तिथं बघा तिकडनं त्यामुळे काय झालं ना मॅच वर मॅच बंद करा आले तुम्हाला सगळ्यात पहिले आता आपण आलो खूप तासे त्याला गोपित काशी पण बोलतात तर सगळ्यात पहिले आपण प्रोग्राम एक्सप्लेन केलं दोन तीन दिवस आपल्याला स्ट्रिक्ट डिसिप्लिन टाईम पाळावं लागेल कारण इकडे कसं आहे ना आपण 5 मिनिटं लेट म्हणजे 1 तास लेट रस्ते बघितले असाल पुढे अजून छोटं तर आज रात्री आपल्याला 2 वाजता निघायचं आहे बस निघेल 2 वाजता तर सगळ्यांनी टायमिंगवर या सगळ्यात मेन आहे टायमिंग परत जर आपण 2 वाजता निघालो तर 3 वाजता आपण सीतापूरला पोहोचू मग सीतापूरवरनं आपल्याला गौरीकुंडला जीप करावी लागते जर आपण लेट गेलो ना तर आपल्याला 4 तास लागते आणि जर आपण लवकर गेलो तर 1 तासात कम्प्लीट होऊन झालेला आहे जर लाईनमध्ये आपल्याला 4 तास लागले तर तुम्ही विचार करा 4 तास जर तुम्ही लाईनमध्ये टाकताय तर तुम्ही ट्रेक कधी करणार त्यामुळे आपण काय करायचं लवकर निघा लवकर ट्रेक संपव आणि 3 नंतर आहे ना पाऊस आहे उद्या तुम्ही बघितलं असं स्नोफॉल आणि पाऊस आहे तर जो पाऊस बरं स्नोफॉल असतो तो हे असतं ते गाठा असतं तर आपण उद्या लवकर निघा आणि तिकडे 3-4 वाजेपर्यंत पोहोचू आपण केदारनाथ चढताना तुम्हाला आहे ना ओआरएस वगैरे असेल वॉटर बॉलचं पाणी आहे तर चांगलं असतो पाणी फक्त एकदा फिल्टर केलं तरी चालेल ट्रेकिंग शूज वगैरे तुम्ही आणले असतील प्रॉपर कॅरी करा आणि सामान कमी कॅरी करा मोठे बॅग असतील ते इथेच ठेवा आणि आता काय करा माहिती आहे आता फ्रेश व्हा आंघोळ करून घ्या आजच जेवा त्यानंतर आंघोळ करा आणि त्यानंतर मग आपण बॅग तुम्ही आजच सेपरेट करा जे वरती घ्यायचे आणि खाली दोन्हीकडे जमा करा वरती 2 दिवस आहे आपण उद्या दुपारी संध्याकाळी पोहोचा तुम्ही मॅक्झिमम कारण तुमचा स्पीडवर डिपेंड आहे पोहोचले की डायरेक्ट तुम्ही झोपून जा कारण परवा सकाळी लवकर उठा आणि सगळं परवा सकाळी तुम्ही लवकर उठले ना तर 4 ला गेला तर अर्धा 1 तासात दर्शन होईल आणि जर तुम्ही जेवढा लेट करणार तेवढा तुम्हाला दर्शन लेट होईल म्हणजे कसे सगळे 8-9 वाजताच उठतात मग तुम्हाला 4 तास जाणार दर्शनच्या लाईनमध्ये आणि हा आपला एक ट्रेक गाईड आहे यश हा इकडचा लोकल आहे सगळे ट्रेक करतो हा रेग्युलर असतो सगळ्या कंपनीमध्ये त्यांना मराठी जर तुम्हाला वाटते की तुम्ही आंघोळ करू शकता तर स्नोफॉल पण पडणार आहे आम्ही तर नाहीच कॅर करणार पण तुम्हाला वाटते तर एकच कपडे कॅरी करा आणि सगळ्यात मेन थर्मल आणि रेनकोट कॅरी करा ते इम्पॉर्टंट आहे बाकी आपले पास सारे लोग वॉटर बॉटल करना उसमें ORS मिला के वो सिप में पीते रहना ताकि आपको डिहाइड्रेशन ना हो केदारनाथ में बहुत ज़्यादा ठंडा है तो आप अपने टोपी वगैरह वो सब ग्लव्स वगैरह और जैकेट जो प्रॉपर जो मोटा जैकेट होता है वो अपने पास रखना ठीक है।
बाकी रास्ते में घोड़े खच्चे ऐसे चलते रहते हैं, तो आपका अपना खुद ध्यान रखना पड़ेगा कि कभी कभार कोई धक्का मारेगा ऐसे वैसे ना, तो घोड़े से थोड़ा दूर ही रहना। अभी हंस का थोड़ा कम है लेकिन तब भी घोड़े चल रोड सेम है, लेकिन घोड़े चल जो कितना ट्रैवलिंग में ट्रैकिंग में जो ORS या वाटर लगेगा तो करीबन कितना लीटर लगेगा? रास्ते में जब भी खत्म होगा तो वहाँ पे रिफिल सेंटर है, मतलब रास्ते में शॉप्स वगैरह है, तो वहाँ से अंदाजे किती लागते आपल्याला? प्रत्येक 15 मिनिटांनी एक दोन सी पिया करा, म्हणजे बॉडीला जर तुम्हाला ताण लागते ना याचा अर्थ की तुम्ही पाणी नाही पिता, बॉडीला ताण लागेल जायचं नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट। हेलिकॉप्टर का ट्राय करू का? हेलिकॉप्टर कैसे है ना आजकल अभी बहुत ज्यादा ऑनलाइन फ्लाइट तो पूरा बुक है, ठीक है, ऑफलाइन तो बहुत कम चांस मिलेगा। आप चार्जेस बता दीजिएगा क्योंकि हमारे 3-4 लोग तो इंटरेस्टेड है, मतलब पॉसिबल है आने के लिए वहाँ पे। जेव्हा तुम्ही निघता ना ट्रेकमध्ये तर पाऊस आला ना तर 5 ते 10 मिनटं थांबा तिकडे, एक शॅक असतात छोटे छोटे टीचे शॉप असतात तिथे तुम्ही थांबा, स्लो झाल्यावरच नाही का पावसात चालू नका। तुम्ही असणार आम्ही पुढे असणार, मी हा एक मागे असणार सगळ्यातला, त्याच्या मागे कोणी जाऊ नका, हा म्हणजे काळजी घ्या की याच्या मागे कोण सुटणार नाही। आणि तुम्हाला वाटते ना की 3 वाजले तर सरळ घोडा मारून तुम्ही वरती जा, कारण तुम्हाला संध्याकाळी 5 वाजले ना तर पाऊस स्टार्ट होतो आणि इकडे ना काळोख लवकर होतो, इकडे सनलाईट सकाळी 5 वाजता होते आणि पाऊस म्हणजे काळोख पण 5च्या नंतर लगेच होतो, मग 5 नंतर आहे ना घाबरायला होतं, तर त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही लवकर ट्रेक स्टार्ट करा, लवकर संपवा, आणि त्यानंतर 3 नंतर मग तुम्ही आराम पण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी दर्शन लवकर घ्या। ब्रेकफास्ट आता उद्या आपण इकडनं निघू गौरीपूरला ब्रेकफास्ट करू आणि मग इकडला ट्रेक स्टार्ट करू। मध्ये जाताना काही लागणार ते आमचं आम्ही खाणार आणि तिथे पोहोचल्यानंतर तुमच्याकडे। आणि असं करू नका की दोनला, नाही नाही असं करू नका की दोनला जायचंय म्हणून झोपायचं नाही, आता जाऊन झोपायचं जेवण करू पहिले। 2 वाजता बस आपली सुटेल तर असं 15 मिनिटं आपण थांबू शकतो, नाहीतर मग सकाळी 4 वाजता जीप चालू होतात, जीपनी तुम्ही येऊ शकता 100-150 रुपये। जर कुणाची बस चुकली तर त्याला त्याचं त्याला मागणं जीपनी यावं लागेल, ती पण जीप 4 वाजता आहे, मग त्याचं ते मागणं एकटं येईल, कळालं? परत म्हणू नका, कळालं नाही। जर पुढे एकदम कोण घोड्याने जात असेल तर हॉटेल मंदिरच्या बाजूला, जास्त हॉटेल नाही तिथे, तर तुम्ही हॉटेलवाल्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोणी सांगेल तिकडे हॉटेल गंगा किनारे कापूर यूज करा। आणि एक गोळी येतं डायमंड, मी सगळ्यांना एक एक देऊन ठेवेल, वरती चढले ना तुम्ही तर 70% जेव्हा तुम्ही ट्रेक कम्प्लीट करता मग ऑक्सिजन लेवल आहे ना 80-90% वर, तेव्हा जर तुम्हाला वाटलं हलका हलका डोका दुखतं तर ती एक गोळी घ्या तुम्ही, आणि तिकडे तुम्हाला ना स्लीपवरचे चान्सेस हेवी असतात असं, कारण उद्या पाऊस आहे तर स्लीप झाले परत प्रॉब्लेम होईल असं। त्याच्या खाली असतं ते हवा वाऱ्यानं उडून जायची शक्यता असते की नाही? ब्लॉगमध्ये बघितले काय सांगा सगळ्यांना। माझं 42 आहे। नाही आता वाढले पण ज्यांचं वजन 45-45 खाली येतं ते चला मग कुठपर्यंत तयारी आली आहे? आली आता टेन्शन आलंय, काय सामान कमी केलं तरी असं वाटतंय की काय कमी करावं, एवढं तर जड उचलून न्यायला लागणार आहे असं वाटतंय, मला तर काहीच कळत नाही काय काय बसवायचं। जे फक्त महत्वाचं आहे वरती थंडीसाठी तेच घ्या। येस थंडी वाजती, आता पण जॅकेट घालायचं मन झालंय, लागली भूक पण लागली। हो ग अरे कोण आहे शाहरुख खान कुठे झटका के भाई ये क्या है, मैं क्या देख रही हूँ, ये क्या हुआ है? यो अक्षय रैपर, सॉरी रैपर। गाइस वांना सी समथिंग, बोल दे, वांना सी समथिंग भाई चपटा। ओ जो तो ये है हमारा मिनी ड्रोन और ये हम केदारनाथ को उड़ाएंगे। ये है लेटेस्ट वाला GoPro, ये चार्जिंग करना है फिर बाद में समझ आएगा। ORS वगैरह घेतलंस का? सगळं घेतलंय। चलो मेमरी कार्ड आहे, आता आपल्याला ऍप डाऊनलोड करतो, त्याच्यावर आपल्या रात्री किती वाजता निघायचंय? 2 वाजता झालं जेवण तयार। बघा सृष्टीचा पसारा बघा,
उद्या काय काय न्यायचं याच्या कन्फ्युजन मध्ये एवढी मोठी बॅग घेतल्यास सृष्टी चढणार कशी वरती? माझी ही बॅग आहे. वा, आणि ही घेऊन जाणार आहे बहिणींच्या बॅग येते ना जेवणला झेपते. जेवणे का चलो, चलो जेवणे ग. आता आपण सागर सरांच्या बघूयात बॅगान पसारा. अय्यो मुलींपेक्षा जास्त आहे. किती कपडे घेणार आहे सर? एक दोन तीन बॅग घेणार. तीन बॅग? तुमचे किती? आमचे एकच एकच घेणार आहे. तीन बॅगा घेणार आहे? तीन का? अहो तिथं केदारनाथ. केदारनाथ आता एक दिवस अजून सुट्टी काढायची सरांना. मला सुट्टी द्या. चला आम्ही जातो जेवायला. थांबा, कुठे जाऊ? अहो नको, लय डोकं जड झालंय. कस तरी व्हायला लागलंय. चप्पल ए चल अक्षा टेस्ट करून सांग का सर? अरे खावा सिरियसली तो बस. आकांक्षा आली आम्ही बसतो. अरे बस. हॅलो एव्हरीवन, आय एम फ्रॉम लंडन युनिव्हर्सिटी. माय फादर सेज, माय मदर सेज, माय फादर मदर सेज, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन युअर लाईफ गाईज. माय फादर सेज, माय मदर सेज. ते एकदा माहिती ना मांडलीत मांडलीत तर आमचा असला डान्स होता. कसा होता डान्स? Father says, my mother says, my mother stays in London, my father stays in London, my father says, mother says, second chance of all. The next morning. चला ही आमची रूम होती. आता आम्ही निघालो. आम्ही सगळ्यात लास्ट राहिलेलं आणि सामान घेऊन खाली जायचं. आता आहे ना आपण उतरलो ना, सरळ चालत सोनप्रयागला चला. कधी कुठे थांबू नका. रेनकोट वगैरे तुम्हाला लाईनीत भेटेल, जीपच्या लाईनीत. ते स्वतः येतील तुमच्याकडे. आता इथे थांबू नका, इकडनं सरळ चला जीपच्या लाईनीत. जीपची लाईन जेवढी लवकर पोहोचू ना आपण, तेवढी आपल्याला लाईन कमी भेटेल. म्हणजे पुढे गुड मॉर्निंग. आज आता वाजले 4:10 आणि आता आम्ही ब्रेक चालू केलेला आहे. 500 मीटर चालून पहिल्यांदा आम्हाला जीप भेटणार आहे आणि आत्ता जम लागलाय मला. आणि मग अवताराकडे लक्ष देऊ नका. आणि जीपने आम्ही 4 किलोमीटर जाणार आणि मग आम्हाला पुढचा ट्रेक चालू करायचा आहे की जो जवळपास 18 किलोमीटरचा असेल. सो बघूयात आता काय होतंय हालत जाईपर्यंत. काय होणार नाही, आपण सगळ्या सोबत आहोत. हा, टेन्शन नाही. अक्षरची बॅग बघ एवढी. बॅग लय मोठी नाही. 25 किलो एवढे ना सर. एवढा मोठा पूर्ण पॅच हा फक्त पार्किंग साठीच आहे. आता सुरू झाली. हा, तरी थोडी थोडी धाप लागली रे. आपल्याकडे डायमॉक्स म्हणून टॅबलेट आहे, जेणेकरून ज्यांना धापेचा किंवा चक्करचा त्रास होतो त्यांच्यासाठी डायमॉक्स म्हणून टॅबलेट आहे आपल्याकडे. आणि थोडं थोडं एनर्जल ड्रिंक घ्या सगळ्यांनी, ते बरे पडेल. जेणेकरून गरजेपणा कोणाला येणार नाही. कारण की अशा वेळेस जसं आपण पूर्ण सोडतो त्यावेळेला हे खूप महत्वाचं आहे. येस येस. आता आपल्याला पण तेच गाईड केलं की ORS कंपल्सरी सांगितलंय. हो, आणि दुसरी तू टॅबलेट म्हणतो टॅबलेटचं नाव काय? त्रास जर झालाच तर डायमॉक्स म्हणून टॅबलेट आहे आपल्याकडे आहे. ओके, आता मी तर सगळंच घेऊन आलोय. जुलापासून ते पित्तापासून सगळं गोळा घेऊन आलोय. वरती जाताना असे ठिकठिकाणी कापूर पण विकायला आहेत. कापूरचं काय दाप लागत नाही आणि त्रास होत नाही काही शॉर्ट घ्यायला. जसं आपण वरती पोहोचतो ना तसे आपली ऑक्सिजन लेवल कमी होती, त्यामुळे हे महत्वाचं आहे. जास्तच काय वाटलं ते कापूर नाकात घालायच. केदारनाथला आपण जिथे जातो तिथं बालाजीला गेलो तरी आपल्याला रजिस्ट्रेशन मस्ट असतं ना. तर तसं इथं केदारनाथला जगभरातून लोक येतात ना. आपण ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते आपण दाखवायचं. नंतर जीपने पुढचा प्रवास चालू करायचा. म्हणजे आपण ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन करू शकतो अगोदरच.
मला आतापासून हात लागायचा त्रास होऊ नये म्हणून कापराचा वास घेते. बट आय थिंक का फूड फ्रॉड आहे हा वास. जेवढ्या गोष्टी लांब आहेत का ते सगळ्या खालून आपल्याला भेटायला सुरुवात होते. म्हणजे काठी काठी 100 रुपयाला काठी, 50 रुपयाला दोन, हे काय बोलू त्याला हे वरती भेटणार. पण वरती जसं जाईल तसं किंमत वाढत राहणार. बिचारा अक्षय करणार. धामे सभी श्रद्धा लोगों का स्वागत है. स्वागत है भाई आपका. स्वागत है, स्वागत है, आपका स्वागत है. आपका भी स्वागत है. आता आपण नाही नाही आता आपण गुप्त काशी पासून कुठे चाललोय सोनप्रयाग पासून ना. ब्रिज येतलो मागाशी आपण सुरू झाला काय. चलो बाकीचे आपण सगळे इथे बसतोय. तुम्ही मला पण जागा द्या प्लीज. आता आपण आलोय सोनप्रयाग वरती आणि तिथून आपल्याला जायचंय गौरीकुंडला. तिथून आपला ट्रेक सुरू होणार आहे. इथून 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. असं जीप मध्ये 50 रुपये बसून जायचंय. एकाला 50 रुपये एकाला. 50-60 रुपये ह्या रेंज मध्ये प्रत्येकाचा रेट आहे. आणि आपल्या काय करायला लागतं सोनप्रयाग पासून 5-6 किलोमीटरचा प्रवास आहे. हा कुठे गौरीकुंडला. गौरीकुंडला आणि गौरीकुंड पासून आपल्याला ऍक्च्युअल ट्रेक करायचं सुरू केदारनाथला. ऍक्च्युअली गरम पाण्याची वेळ आहे. मित्रांनो खरा प्रवास आता सुरू झालाय. कारण आपण इथून चाललोय गौरीकुंडला आणि गौरीकुंड वरून आपण प्रवास करणार आहे केदारनाथचा. केदारनाथ ट्रेक करताना आपल्याला काय काय नवीन दिसलंय, कुठल्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोर झाल्यात आणि काय काय नवीन अनुभव आलेत हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात बघायला भेटणार आहे. त्यामुळे पुढच्या भागासाठी स्टे ट्यून आणि सोबत तुमचा केदारनाथचा प्रवास कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.